आम्ही कामगार व्यवस्थेतून उखडलो,
आम्ही राजकारणातून खडून चाललेलो आहोत आणि एवढं झाल्यानंतर देखील आमच्या लोकांना भान नाही. आम्ही सगळ्या राजकीय पक्षांच्या तुम्ही भेटवायला निघालो. अतिशय अवघड आणि कठीण परिस्थिती आणि ह्या कठीण परिस्थितीतून आपल्याला पळ काढायचा आणि आपला मार्ग काढायचा. टीका ही उठत राहणार आहे आणि त्या टीकेला तोंड देत धावत लागणार आहे. प्रत्येक येणारी जी निवडणूक आहे ती आपल्याला डॅमेज करते. प्रत्येक निवडणूक जी येते ती आपल्याला डॅमेज करते. दुसरे कोणते पक्ष नाही फुटवतो, फुटले तर ते परत सांगतात. पण कुणबी शरद फोडायला निघतात लोक आणि कोण फोडायला निघतो ज्याने लाभ घेतलेला ते फोडायला निघतो. आपल्याला कोण टीका करतो जास्त, ज्याने लाभ घेतलेला तो टीका जास्त. मी टीकेला कधी घाबरत नाही, निर्णय घेताना कधी घाबरू नये म्हणतात. पण आत्ताची परिस्थिती ही अस्थिर राजकीय परिस्थिती, अस्थिर त्याला बोला, अस्थिर राजकीय परिस्थितीमध्ये एखाद्या माणसाने निर्णय चालत नसतो, तो समाजाने घेतला असं व्हायला पाहिजे. आणि म्हणून याला व्यापकता थोडीशी दिलेली आहे. एक दोन तीन दिवसाचा तुम्ही फक्त अवधी बाळगा. हे पण निवडून आलेल्या माणसाला काही किंमत नसते. किंमत त्या पक्षाची धुरा ज्याच्याकडे असते त्याला असते. म्हणून मी सहज जयंत पाटलांना पण बोलू शकलो, कारण विनायक राऊतला पण बोलू शकलो की तुमच्याशी चर्चा नाही होता. कारण स्वतः म्हणजे तुमचे राज ठाकरेंनी माणसं पाठवली त्यांनी सांगितलं का हा माझा फोन तुम्ही माझ्याशी बोला. मी त्याच्याशी नाही बोललो. तुम्ही वेळ द्या, आम्ही तुमच्यावर चर्चा करू. आणि ही चर्चा करताना देखील मी कोणाशी एकटा जाणार नाही. ही जी समिती आपण नेमलेली आहे त्याच्याला ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना त्यांना त्या त्या मिळाला त्या त्या वेळेला ह्या दोन दिवसामध्ये मला ही प्रक्रिया तीन दिवसात पुरी करायची. 10 तारखेच्या आज आणि 11 तारखेला एक मोठी पत्रकार परिषद घेऊन मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये आपण आपली भूमिका जाहीर करणार आहोत. पण मी आताही ह्या भूमिकेत आहे की प्रत्येक मतदारसंघाची राजकीय, भौगोलिक, नैसर्गिक, सामाजिक अशी वेगवेगळी परिस्थिती आणि अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा सहभाग असणं हे फार गरजेचं आहे. मी एका गोष्टीला जास्त जाऊ, निवडणूक येईल जाईल, 20 तारखेनंतर आपला कोणी कुठलं म्हणून विचारणार नाही. पण 20 तारखेनंतर माझी संघटना कुठं तुटली तुटली हे मला दिसता कामा. आमचा आहे तो माणूस शेवटपर्यंत आमच्याबरोबर राहिला असं दिसलं पाहिजे. कारण पुढे आपल्याला वाली मुळीच नाही. अतिशय अस्थिरता आलेली आहे आणि ह्या अस्थिरतेमध्ये ज्यावेळेला संघटित होतो त्यावेळेला पण आपली निंदाची होती. अशी अथांग कृतीशेना वाढवली इकडे मुंबईचं आझाद मैदान माझ्यासारखा एक सामान्य क्षेत्राचा मुलगा सहज घेऊ शकला असं मला मदत केली. त्यावेळेला पण आपली निंदाची झालेली आहे. मला इथेच ठकून एक गोष्ट कबूल केली तर साहेब आपण जर दोघे जण एकत्र राहिलो असतो तर आज आपण कुठे असतो. खरं कोकणाच्या संरक्षणासाठी भूमिपुत्रांनी एकत्रित येणं हे फार जबाबदारीत बोलतो. कोकणाच्या संरक्षणासाठी भूमिपुत्रांनी एकत्रित येणं हे अत्यंत काळाची गरज आहे. आदिवासी विरुद्ध बिगडतोय असा लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मुस्लिम विरुद्ध हिंदू लावण्याचा जोरदार प्रयत्न चालू आहे. याच्याने कोणाचाही पोट भरणार नाही. आणि म्हणून केवळ एकाच कुणबीची भाषा वापरण्याच्या ऐवजी मी नेहमी व्यापक भूमिका घेतली आणि त्या व्यापक भूमिका घेतल्यामुळे आज कुणबीच्या निश्चितपणानं वैचारिकदृष्ट्या स्वाभिमानाने अतिशय आत्मसन्मानाने उभी आहे. आपण कुठल्या पदावर गेलो, आपण कुठल्या आमदारकीवर गेलो, कुठल्या खासदार हा विषय सोडून द्या. आपल्याबरोबर फार मोठे गरिबी कावे झालेले आहे. पण एक लक्षात घ्या का अजून जर पुन्हा राजकीय पक्षांच्या सर्वोच्च नेतृत्वाला जर आपल्याशी चर्चा करावीशी वाटते अजून पण तर आपण निश्चितपणे सन्मानजनक परिस्थितीमध्ये आहोत असं मला स्वतः वाटतं. ही निवडणूक फक्त संपू द्या. अतिशय चांगल्या पद्धतीचं संघटन परत आपल्याला उभं करायचं आहे. जसं आपला रुबाब पहिला असता तो रुबाब आपल्याला परत आणायचा आहे. पण लग्न दुसऱ्याच्या घरामध्ये आहे ही गोष्ट लक्षात घ्या. लग्न आमच्या घरात नाही. त्याकडे आम्हाला वादनची नोंबायची काही गरज नाही. आम्हाला मंडळ बनण्याची काही गरज नाही. जेवायला वाटतं त्यावेळेला मान सन्मान घ्यायचा. तू काय करायचं बरोबर, ज्याचा काम काढायचं त्याचा काम काढून टाकू आणि ज्याला आणायचं त्याला निश्चितपणानं आणू. या वाणची भयंकर गरज आहे. माझे मित्र श्री शरद पाटील त्यांच्या प्रशाल वृत्तपत्राने आता हे करत ज्या अतिशक्ती ज्या आहेत ज्या अतिशक्ती ज्या अतिशक्ती त्यांना मान्य कराव्यात लागतात. ह्या जर मान्य करणार नसाल तर तुम्हाला आमच्याकडून नैतिक अधिकार नाही पाठिंबा मागण्याचा. ही गोष्ट आपल्याला निघून सांगावी लागेल आणि याच्यासाठी एक सभा बोलवली जाईल त्याच्या विधानसभा क्षेत्रामध्ये आणि त्या होऊन उभा राहणार आहे त्याच्या सह्या त्या बॉन्डवर लोकांच्या समोर घेण्यात येतील. एवढी जर आपण परिस्थिती आज करू शकलो तर निश्चितपणानं त्याच्यात पारदर्शकता राहिली असं आपल्याला क्रेडिट मिळेल. कोणालाही संशय वाटणार नाही. पण त्याच्यातून पण कोणाला जर काही संशय राहणार असेल तर त्याला आपण काही आपण आपलं कर्तव्य व्यवस्थित बजावलं आपण जाता आपण घेईल. आज या ठिकाणी आपण सर्वजण जमला. विशेष करून या ठिकाणी आपले फलक साहेब आले म्हणजे की इथं मोठे बसून जाईल म्हणून दुसरे पाठीमागे बसले जातात.
शिवाचा पाठिंबा केला तर तुम्ही पुढे जा, कारण तुम्ही फार मोठ्या लढाईच्या तिथे तुम्ही काय साक्षीदार आहात। काही मदत लागेल तर आम्हाला सांगा, आम्ही येऊ खरेदीचा वाटा उचलून तिथे कोणाला पडायला तिथे आणायला सांगा। हो हा जुने हिशोब बरेच बाकी आहेत आमचे पण मुंबारच्या होते। ठीक आहे, आपण सगळेजण आलात, बरं विशेष झालेलं आहे, त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद करतो। आणि निवडणुकीचं व्यवस्थापन आणि निवडणुकीच्या संबंधातलं भावी धोरण आपलं काय असेल या ठरवण्याच्या संबंधातली एक चांगली मुहूर्तमेळ आज आपण बोललेली आहे। गेल्या एक महिन्यामध्ये चार मीटिंग केल्या आपण, चार मीटिंग करून आपण चार मीटिंगांमधून जे मंथन केलेलं आहे ते निश्चितपणानं काहीतरी चांगल्या विचारापर्यंत आले। आपण परमनंट यांच्यामध्ये चाललो, एक सगळ्यात चांगली गोष्ट जर काय केली असेल आपण, तर सप्टेंबरमध्येच हा जो पाठिंबा काढला आपण त्याच्याने खूप चांगलं झालं। काय होतं हेमामंदी जर एखाद्या लग्न केलं, धर्मेंद्र जेव्हा लग्न केलं तर त्याच्या फॉर्म कोण जाणार आहे, तर आपण काय कार्यक्रम कोण टाकला जायचं की या बाबा आपल्यावर जाणार मैत्री करेल तरी या आपल्यावर चर्चा करा। सारा मोठा सरळ विषय व्यवहार आहे, पुन्हा पुन्हा तिथे जाण्यात काही पॉईंट पण नाही। आणि बीजेपीच्या बाबतीत आपण त्या भावना मांडलेल्या त्या मला बिलकुल घरच आम्ही मांडलेलं आहे, घर फार मोठं झालं, मोठ्या घरात काय आपल्याला राहणं शक्य नाही, बारीक घर बांधलो आपण बहुजन विकास वगैरे आमच्या ताब्यात परत जे आधार पण आपण करू शकतो ते करू करू। बहुजन विकास आहे त्यांनी बहुजन विकास काही त्यांच्याशी चर्चा करताना आपले एक पाच प्रश्न तुम्हाला त्यांच्यावर बसायचे। या तीन चार दिवसात चर्चांची प्रक्रिया पूर्ण होईल।